मित्र कसे निवडावेत याच्या काही 5 क्वालिटीज आहेत. ह्या तुम्हाला मी सांगण्यापूर्वी तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब करा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण या 5 क्वालिटीमधली 5वी क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. पहिली क्वालिटी आहे नम्रता. त्या मुलांमध्ये ना नम्रता असायला हवी. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की झाडाला गोड फळं येतात तरी ते झाड झुकलेलं असतं. गोड फळं असूनसुद्धा ते झाड झुकलेलं असतं ही त्याच्यामध्ये नम्रता आहे. म्हणून ते फळ गोड लागतं ना. तसं त्या मित्रांमधली पहिली क्वालिटी असते की तो मित्र नम्र पाहिजे. तो जर नम्र नसेल आणि जर तो ॲग्रेसिव्ह आणि भांडखोर असेल तर कदाचित तीच सवय आपल्यामध्ये येऊ शकते. म्हणून पहिली क्वालिटी जर असेल मित्रामध्ये ती आहे नम्रता. कारण बघा ना, चंदनाच्या झाडाला घाव जरी घातला तरी ते सुगंध द्यायचं सोडत नाही. बरोबर की नाही? म्हणजेच काय की तो जर नम्र असेल ना तर आपण एखादा चुकीचा शब्द जरी बोललो ना तरी तो आपल्याला समजावून सांगेल, आपल्याला काहीतरी शिकवेल, त्यामुळे आपल्याला त्याचं वाईट वाटणार नाही. त्यामुळे नम्र मित्र असणं हे खरोखर भाग्याचं लक्षण आहे. दुसरी मित्रामध्ये क्वालिटी जी असते ना तो निवडताना तो हार्डवर्क करणारा आहे का. बरेच मित्र असे असतात की मूवीला घेऊन जातात, चल फिरायला जाऊया, चल 10 दिवस टूरला जाऊया. म्हणजे काय की ना ते टाईम किलर ॲक्टिव्हिटी, म्हणजे जिथे टाईम वेस्ट होतो अशा ॲक्टिव्हिटी आपल्याकडून करून घेतात. आणि त्या मित्राला आपण बोलू शकतो टाईम किलर पर्सन, म्हणजे वेळचा नाश करणारा मित्र, आपल्या चांगल्या वेळेला वाया घालवणारा मित्र. म्हणून दुसरी क्वालिटी जी आहे ना की मुलामध्ये ना हार्डवर्क, म्हणजे जो मेहनती मुलगा असतो ना तो कधी वेळ वाया घालवत नाही. त्यामुळे आपण त्या मित्र निवडताना तो वेळेचा सदुपयोग कसा करतो आहे, कारण टाईम इज मनी. शैक्षणिक जीवनामध्ये टाईम इज मार्क्स, टाईम इज मार्क्स. म्हणजे तो मित्र तो निवडत असताना आपल्याला त्या मित्राचं हार्डवर्किंग ही एक क्वालिटी आपल्याला चेक करायची. तिसरी सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे हॉनेस्टी. बऱ्याच वेळा मुलं यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मारतात. यश मिळतं पण ते लॉंग टर्म नसतं, ते शॉर्ट टर्म असतं. कारण जे इन्स्टंट येतं ना ते इन्स्टंट जातं, पण जे कॉन्स्टंट येतं ना ते कॉन्स्टंट राहतं. म्हणजे आपल्याला तिसरी क्वालिटी जी मित्रामध्ये पाहिजे ना ती हॉनेस्टी. असं म्हटलं जातं की सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. म्हणजे जो मित्र सत्याची बाजू घेणारा जो असेल, हॉनेस्ट असेल, प्रामाणिक असेल ना, तो मित्र भले त्याला उशिरा यश मिळेल पण ते चिरकाल टिकणारं यश असणार आहे. म्हणून जो मित्र आहे तो अभ्यासात प्रामाणिक पाहिजे, व्यवहारामध्ये प्रामाणिक पाहिजे, आपल्या फॅमिलीशी प्रामाणिक पाहिजे, मैत्रीमध्ये प्रामाणिक पाहिजे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तो प्रामाणिक पाहिजे. इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे बोलतात ना की आपण हॉनेस्ट असलो ना ही एक योग्य पॉलिसी आहे, आपण असणं गरजेचं आहे. चौथी क्वालिटी मानवी स्नेहसंबंध जोपासणारा. म्हणजे काही मित्र बघा की छोटासा फायदा काढून घेतात, मैत्री सोडून देतात. काही मित्र असतात ना की स्वार्थासाठी मैत्री करतात, अरे हा श्रीमंत आहे ह्याच्याकडून आपल्याला मस्त नाश्ता मिळेल, ह्याच्याकडून आपल्याला मूवी बघायला मिळेल, हे स्वार्थासाठी मैत्री करणारे मित्र असतात. आता ही जी चौथी जी क्वालिटी आहे मानवी स्नेहसंबंध जोपासणारे मित्र, म्हणजे काय की जेव्हा मित्र संकटात असतो ना त्यावेळी त्या संकटात असणाऱ्या मित्राला बाहेर काढण्यासाठी तो काहीही करतो आणि त्याला संकटातून बाहेर काढतो. मग त्याला कोणती मदत असेल, त्याला एखादा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेममध्ये त्याला सहकार्य करणं असेल, किंवा त्या मित्राला कोणती अडचण आली तर त्याला तिथे आत्मविश्वास मोटिवेट करणारा तो मित्र असेल. म्हणजे मानवी स्नेहसंबंध जर जोपासणारा जर मित्र असेल ना आपला, तर समजून जायचं की हा मित्र आपल्याला आयुष्यासाठी मैत्री जपणारा आहे आणि पैशांचा विचार करणारा नाही, हा पर्सनचा विचार करणार आहे. आणि म्हणून असा मित्र जर आपल्याला मिळाला ती पण एक भाग्याची गोष्ट असेल. आणि मित्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी कोणती असेल, तर तो नॉलेज देणारा, तो आपल्याला एज्युकेशन देणारा, आपल्याला एज्युकेशन देऊन आपला कॉन्फिडन्स वाढवणारा असला पाहिजे आणि तो स्वतःही एक गुड लर्नर असला पाहिजे. तो फक्त ज्ञानी आहे चालणार नाही, तो ज्ञान देतो आहे का स्वतःचं राखून ठेवतो आहे, स्वतःचं जे आहे ते लपून ठेवतो आहे. शिक्षण क्षणाक्षणाला शिकतो ते शिक्षण. आणि विद्या हा शब्द जर आपण उलटा केला, द्यावी,
विद्या देतो आहे का, तो आपल्याला शिकवतो आहे का, तो आपल्याला मदत करतो आहे का, तो आपल्याला विषयाचं ज्ञान देतो आहे का, तो त्याच्या व्यवसायाच्या काही आपल्याला आयडियाज सांगतो आहे का, तो आपल्याला व्यवसाय कसा वाढवायचा किंवा ह्या नोकरीमध्ये यश कसं मिळवायचं याच्याबद्दल तो इनपुट देतो आहे का? कारण तो जर देणारा असेल ना, तो जर देणारा असेल ना, तर समजून जायचा की तो खूप माणूस म्हणून चांगला आहे. पण असा माझ्या ट्रिक्स माझ्या आयडिया कोणाला देणार नाही असा जर संकुचित विचार करणारा असेल तर कदाचित तो आपलं खरी गोष्ट खरं जी स्ट्रॅटेजी आहे किंवा खरी जी पॉलिसी आहे किंवा खरी जी नॉलेज आहे तो आपल्याला जर देणार नसेल तर कदाचित तो आपल्याला मध्येच तो सोडून जाऊ शकतो. म्हणजे ह्या पाच क्वालिटी जर तुम्ही मित्रामध्ये पाहिल्या आणि जर मित्र केला तर तुमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं होणार. मित्र असा हवा की मध्ये हात सोडणारा नको. सोडणाऱ्या दोन हातांपेक्षा जोडणारे दोन हात महत्त्वाचे असतात, त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. आणि म्हणून मित्र हात जोडणारा हवा. आणि मित्र असा हवा की मला कोणापेक्षा तरी चांगलं करायचं आहे, याच्यापेक्षा मला कोणाची तरी चांगलं करायचं आहे ही विचारधारा जपणारा असावा. मित्र हा मातीचं भांडं बनवतो ना आपण तसा असावा, कारण ते भांडं बनवताना खूप वेळ लागतो, एखादा दिवस मोडतो. पण ते एकदा का ते भांडं मातीचं भांडं सुकलं आणि ते भांडं खाली पडलं की लगेच फुटतं. म्हणजे काय, फुटायला वेळ लागत नाही पण ते भांडं बनायला वेळ लागतो. मित्र असा हवा की नातं बनवणारा पाहिजे, क्षणात तोडणारा नको. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. थँक्यू.